ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपाचीवाडी येथे सीसी रस्ता कामाचा झाला शुभारंभ, 22 लाखाचा मिळाला निधी। निपाणी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार व कर्नाटक राज्य मंत्री माननीय सौ शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या 22 लाख रुपये निधीच्या RCC रोडच्या कामाचं उद्घाटन आज निपाणी तालुक्यातील आपाचीवाडी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून SPTFC योजनेतून हा निधी देण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता कामाची मागणी होती, याची दखल घेऊन हा निधी या ठिकाणी देण्यात आला। या प्रसंगी उपस्थित जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, ॲडव्होकेट संजय शित्रे, प्रकाश शिंदे, हाल शुगर संचालक RM खोत, विनोद माने, सोहन खोत, आनंदा कुवाळे, संजय कोकणे, नेताजी मेथे, अनिल पत्रावळे, अर्जुन कुंभार, सर्जराव जाधव, अभिजीत वंजोळे, शाहू जाधव, बाजीराव कोकणे, संभाजी पोटले, अण्णासो माने, राजू कुंभार, लक्ष्मण कटीकर, बाबूराव माने, तानाजी परीट, आनंदा माने, सागर पत्रावळे, सुनील माने, गणेश कुंभार, पांडुरंग खोत, महेश माने, प्रवीण तेली व भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पंचकोशीमध्ये आर्यमन्ना असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, यांनी जे जे काम वहिनींच्याकडे अण्णांच्याकडे मागितली ती त्यांनी कधीही त्यांना रिकाम हाताने पाठवून दिली नाही। तेव्हा ह्या रस्त्यात सुद्धा मागणी होती त्याप्रमाणे त्यांनी 22 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। जसं आप्पाजीवाडी लक्ष आहे तसंच पूर्ण मतदारसंघावर वहिनींचं आणि अण्णांचं लक्ष आहे। तेव्हा कालपासून आम्ही अकोला असेल, पडल्याळ असेल, शिंडूर असेल, आता आप्पाजीवाडी आणि इथनं पुढं कोंगणोळी अशा प्रत्येक गावामध्ये पंडगावलमध्ये शाळा असतील, पाण्याचं काम असेल, रस्ते असतील, गटरी असतील किंवा अंगणवाड्या असतील, शाळा खोल्या असतील, असा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय वहिनींच्या मनामध्ये जवळजवळ 2008 पासून आहे आणि ते तिने 13 नंतर आमदार झाल्यापासून आमच्या निप्पाणी भागाचा एक आदर्श मतदारसंघ करणं त्यांचं ध्येय आहे, ते पूर्णत्वाकडे चालू आहे। तेव्हा आजपर्यंत जशी तुम्ही अण्णा वहिनींना सहकार्य केला असंच इथून पुढच्या काळातसुद्धा असंच सहकार्य राहावं, त्यांचीसुद्धा आपल्या प्रत्येक गावावर नजर आहे विकासाच्या माध्यमातून। महानकरे न्यूजसाठी आपाचीवाडीहून शिवाजी भोरे।